नमस्कार, माझी रेसिपी माझी बागमध्ये आपलं स्वागत। आज मी चिपळूणजवळ असलेल्या गुहागरमध्ये फिरण्यासाठी आलेले आहे आणि या बागेमध्ये जास्वंदीचे तर वेगवेगळे प्रकार खूप दिसले आहेत मला। गुलाबी जास्वंद, पिवळा जास्वंद, पांढरा, एकदम लाल भडक रंगाचा, असे निरनिराळे जास्वंदाचे प्रकार मला इथे दिसलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता सध्या मी एका मोठ्या जास्वंदाच्या झाडाजवळ उभी आहे। बघा किती छान फुलं फुललेली आहेत। याच्याशिवाय अजून वेगवेगळ्या रंगाची फुलंसुद्धा आहेत। बघा हा पण एक जास्वंदाचा प्रकार। बघा भरगच्च पाकळ्या असलेला हा एक जास्वंदाचा प्रकार, लाल भडक रंग आहे याचा। हे फूल अजून पूर्ण उमललेले नाही आहे, पूर्ण उमलल्यावर याचा आकार मोठा होतो। बघा याच्या पाठीमागे पण थोडेसे शेड आहेतच। हा बघा, हा एक जास्वंदीचा प्रकार आहे। लाल रंग आहे पण आणि नाही पण, म्हणजे गुलाबी शेड आहे याच्यामध्ये। ही पाच पाकळ्यांची जास्वंदी आहे, पाच पाकळ्याचं हे फूल आहे। बघा शेड कशी आहे याच्या मागे, बघा ना पांढरट आहे, किती सुंदर आहे हे। हा पण एक जास्वंदीचाच प्रकार आहे, पण हा पाच पाकळ्याचा नाही आहे, हा भरलेला एकदम भरगच्च असा जास्वंदीचा प्रकार आहे। रंग किती छान आहे बघा याचा, दोन तीन फुलांचं एक फूल होईल एवढं एकच फूल आहे हे। किती छान फुलांनी भरगच्च झालेलं हे झाड आहे। बघा हा एक जास्वंदाचा नवीन शेड मला इथे पाहायला मिळाला गुहागरमध्ये। किती भरगच्च भरलेल्या पाकळ्या आहेत, किती सुंदर कलर आहे। या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हे फूल सकाळी गुलाबी रंगाचं होतं आणि आता केशरी रंगाचं झालंय। बघा हा बघा जास्वंदाचा वेगळाच प्रकार, किती सुंदर कलर आहे, आकार किती मोठा आहे। जास्वंदाचा हा एक विलोभनीय रंग माझ्या दृष्टीस पडला, मला या बागेत मिळाला। बघा किती कलर सुंदर आहे, शेड पण किती छान आहे त्याचे।